तरुणाई सध्या व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक सारख्या चॅटिंग मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये गर्क असते. स्मार्टफोनवर सहज उपलब्ध होणाऱ्या ॲपवर तरुण बराचसा वेळ वाया घालवत असतात. मात्र नाशिकची शरयू याला अपवाद ठरली आहे. तिनं व्हॉटपॅड या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून एक कथा संग्रह लिहिलाय. एकोणीस वर्षांची शरयू पवार ही नाशिकच्या HPT महाविद्यालयात शिकते. मोबाईलचं वेळ तिलाही होतं, पण सोशल मीडियाच्या आहारी न जाता ती व्हॉटपॅड या ॲप्लिकेशनवर भाळली. नवलेखकांना हक्काचं व्यासपीठ असं या व्हॉटपॅड ॲप्लिकेशनचं स्वरूप आहे. कॅन्सर पीडितांवर असलेल्या रुग्णांची कहाणी नाईट रायडर या कथेतून तिनं मांडली. त्याला मिळालेला प्रतिसाद पाहिल्यावर तिनं आणखी काही कथा लिहायला घेतल्या. टॅटू गोंदवणाऱ्या तरुणाईची कहाणी इंक फोबिया ही कथा तिनं लिहिली. या कथेला मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय. भारतातच नाही तर परदेशातही तिचे फॅन झाले. इंक फोबियाचे काही भाग ऑनलाईन आहेत तर या कथेचं पुस्तकही आता प्रकाशित होणार आहे. तिची कथा आज देशातल्या अव्वल कथांमधल्या क्रमवारीत 10व्या स्थानावर आहे. टॅटूज मला स्वतःला खूप आवडतात, तर माझी खूप इच्छा होती की मी टॅटूजबद्दल काहीतरी लिहावं. आणि ती जशी मी सुरू केली तसे लोकांचे त्याच्यावर खूप चांगले कमेंट्स येत गेले, त्याचे लाईक्स पण एकदम पटकन वाढले, आणि त्याचा रँक जो आहे त्याच्या जॉनरामधला तर तो पण ती 10th रँकवर आली होती व्हॉटपॅडवर. आणि त्याच्यानंतर मग मी डिसाईड केलं की ती मी ॲमेझॉनवर पब्लिश करेल, आणि त्याच्यात आणि त्याला खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स पण आला. हे पुस्तक लिहिण्यामध्ये तिला ह्या सोशल मीडियाचा खूप चांगला फायदा झालेला आहे, आणि वेगवेगळ्या ती मुळात तिची ना रायटिंगबद्दलची जी भूक आहे ती रिडिंगमधून वाढली. तिला लिखाण करण्या अगोदर रिडिंगची खूप हॅबिट होती, आणि वाचनामुळेच ती ह्या लिखाणाकडे वळली असं मला म्हणता येईल. सोशल मीडियात अनेक क्रिएटिव्ह गोष्टी आहेत, मात्र केवळ टाइमपास असंच स्वरूप सध्या त्याला प्राप्त झालंय. शरयूनं मात्र या टाइमपासमधून बाहेर पडत काहीतरी नवीन केलंय. आता गरज आहे तिला तरुणाईनं खरोखर फॉलो करण्याची. योगेश खरेंसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.